तरुण भारत नेहमी सर्व धर्मियांच्या सणांना उत्सवांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद व प्रोत्साहन देत असते. ख्रिश्चन बांधवांशी जवळीक साधून त्यांच्या नाताळ या सणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रिसमस गिफ्ट हॅम्पर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. सर्वच आवृत्तीमधून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. क्रिसमस गिफ्ट हॅम्पर कॉम्पिटिशनची विजेती समर्था मंदार मोरे हिचा तरुण भारत रत्नागिरी आवृत्तीच्या केसी जैन नगर येथील कार्यालयामध्ये स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी तिची छोटेखानी मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना ती म्हणाली की मी नेहमी घरी येणाऱ्या तरुण भारतच्या अंकातील जाहिरात वाचली. आई वडिलांच्या परवानगीने या स्पर्धेत भाग घेतला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याने मी खूप आनंदित झाले. मी अशा स्पर्धेमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता आणि मला वाटलं नव्हतं की माझा पहिला नंबर येईल, पण मी पूर्ण प्रयत्न केलेला की चांगले गिफ्ट हॅम्पर बनवण्याचा आणि अचानक मला कळलं की माझा पहिला नंबर आला, त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला. आमच्याकडे रोज तरुण भारत न्यूजपेपर येतो, त्या पेपरमध्ये मी ही जाहिरात वाचते क्रिसमस गिफ्ट हॅम्पर मेकिंगची. मग मी माझ्या घरातल्यांना आई बाबांना विचारलं की या स्पर्धेमध्ये मी भाग घेऊ का, तर ते म्हणाले तुला आवडत असेल तर घे, म्हणून मग मी या स्पर्धेत भाग घेतला. मग ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की गिफ्ट हॅम्पर कसं बनवतात, म्हणून मी आईला काकीला वगैरे विचारलं की कसं बनवतात. मग ते म्हणाले, मला त्यांनी थोड्या आयडिया दिल्या आणि मग मी यूट्यूबला सुद्धा बघितलं की कसं बनवायचं. मग त्याच्यामुळे मी यूट्यूबला बघून हे गिफ्ट हॅम्पर बनवलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी आवृत्तीचे जाहिरात विभाग प्रमुख भूषण प्रभुदेसाई यांनी केलं. यावेळी त्यांनी तरुण भारतच्या उपक्रमांचा लेखाजोखा मांडून विजेती समर्था हिचे कौतुक केले. प्रभारी आवृत्ती प्रमुख सुकांत चक्रदेव यांनी तरुण भारतच्या 100 वर्षाच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. आभार प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी मांडले. यावेळी एचआर विभागाचे सुमित राऊत, मंगेश चव्हाण, विजय पाडावे, संदीप चांदूरकर, निलेश शिरधनकर, वृषाली सावंत, प्रणित लेले, देवेश पाटील, तेजस करंबळे आदी कर्मचारी उपस्थित होते.